गेल्या दोन महिन्यापासून देशाचा अन्नदाता रस्त्यावरती दिल्ली येथे आंदोलन करतोय आज देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला हा अर्थसंकल्प सादर होत असताना साहजिक आहे की का शेतकऱ्यांना काहीतरी भरीव मदत मिळेल असं आपल्याला वाटत होतं मात्र नक्की ही मदत मिळाली आहे का निर्मला सीतारामन यांनी देशाचा वैयक्तिक विचार केला त्यांनी तर हा त्या तिसरा अर्थसंकल्प सादर केला तर मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील हा तिसरा अर्थसंकल्प होता या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे कोरोना काळानंतर त्यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत असताना ज्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करतोय त्या मागण्यांचा देखील या आजच्या अर्थसंकल्पामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे का याचा देखील आजच्या या विश्लेषणात आपण विचार करणार आहोत मी शिवाजी काळे तुम्ही पाहताय मॅक्स महाराष्ट्र भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतामधील कोणतीही गोष्ट जर अर्थसंकल्प असो किंवा इतरही गोष्ट आपण ज्यावेळेस विचार करतो त्यामध्ये कृषीसाठी विशेष भरीव तरतूद असायला हवी असा, असा साधारण आपला मानस आहे मात्र तशा पद्धतीने आजच्या अर्थसंकल्पात घडला आहे का थोडंसं वळून पाहताना एक गोष्ट लक्षात येते ते म्हणजे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात तर असं म्हटलेलं आहे की एक सोनेरी किनार जी आहे या अर्थव्यवस्थेला ते शेतकऱ्यांनी दिलेली आहे मागचा देखील ज्यावेळेस कोरोना काळामध्ये जी डी पी जर पाहिला तो तारला असेल किंवा अर्थव्यवस्थेला तारायचं काम जे आहे ते शेतीनेच केलेलं आहे मग जर शेती क्षेत्र आपल्या अर्थव्यवस्थेला तारतं आहे तर त्या अर्थव्यवस्थेसाठी सरकार काय करतं आहे याचा विचार करणं देखील गरजेचं आहे आज झालेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी नक्की काय मिळालं शेतकरी आंदोलनाचा उल्लेख अर्थमंत्री निर्मला सीतारामन करायास विसरल्या का याचाही देखील आपण विचार करत आहोत सर्वप्रथम आपल्या आजच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे शेती क्षेत्राचा उल्लेख करतानाच सुरुवातीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सरकारचे दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा ध्येयाचा पुनरुच्चार करताना त्या पाहायला मिळाल्या देशात नवीन पाच फिश हब केंद्र तयार करण्याची योजना त्यांनी यावेळेस जाहीर केली कोची चेन्नई विशाखापट्टणम पारादीप पटूघाट सारख्या बंदरावरती हे फिश हब तयार करण्यात येणार आहे सोळा पूर्णांक पाच लाख कोटी शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आल्याचं यावेळी त्यांनी सांगण्यात सांगितलं ग्रामीण भागात विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा थे त्यांनी यावेळी केली तर सिंचन क्षेत्रासाठी पाच हजार कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशन ग्रीन स्कीम या योजनेत बावीस नाशवंत पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे इनाम अंतर्गत एक हजार बाजार समित्या एकमेकांशी जोडल्या जातील आसाम आणि पश्चिम बंगालच्या चहावाल्यांसाठी एक हजार कोटींची तरतूद शेतकऱ्यांसाठी स्वामित्व योजनेमुळे शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे ही योजना सगळ्या राज्यासाठी राबवली जाणार रा आहे साधारणपणे या जर योजनांचा आपण एक आढावा टाकला किंवा एक नजर टाकली तर ह्या घोषणा ज्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी निश्चित चांगल्या आहेत पण याच्याही पलीकडे जाऊन काही करण्याची गरज होती का नक्की पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी आंदोलन करत असताना त्यांना खुश करण्यासाठी सरकारने काही केलं आहे का तर त्याच्यावरती देखील आपण एक नजर टाकणार आहोत मात्र सरकारने या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसल्याचं एकंदरीत आकड्याच्या जगलरीमधून दिसून येतं शेतकऱ्यांची संख्या पंजाब आणि हरियाणा राज्यामध्ये अधिक असल्याने गहू खरेदीसाठी पंच्याहत्तर हजार कोटींची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर धान खरेदीसाठी एक लाख कोटींची तरतूद सरकारनं केल्याचं दिसून येतं आजच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी आत्तापर्यंत सरकारने शेतकऱ्यांचा गहू तांदूळ डाळ खरेदी करण्यासाठी कशा पद्धतीने पैसा खर्च केला याची आकडेवारी दिलेली आहे हे एक प्रकारे आकड्यांची जगलरीज म्हणावी लागेल कारण हमीभाव ज्या पद्धतीने वाढत असतो त्या पद्धतीने ह्याची किंमत देखील वाढताना दिसते मात्र निर्मला सीतारामन यांनी आमच्या सरकारने कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत केली हे दाखवण्याचा प्रयत्न याच्यातून दिसून येतो त्या सांगतात गव्हासाठी दोन हजार तेरा चौदामध्ये तेहतीस हजार एकशे आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद होती तर त्यांचं सरकार आल्यानंतर दोन हजार एकोणीस वीसला हीच तरतूद बासष्ट हजार आठशे दोन कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली तर दोन वी ला हजार वीस एकवीसला ही तरतूद पंच्याहत्तर हजार साठ कोटी रुपयांची करण्यात आली होती सध्या देशातील गहू उत्पादक शेतकऱ्यांची संख्या पस्तीस लाखावरून त्रेचाळीस पूर्णांक छत्तीस लाखापर्यंत पोहोचली आहे एकंदरीत जर पाहिलं तर या सगळ्यांमध्ये एक अजून एक, एक बाब लक्षात येते ती म्हणजे की पंजाब हरियाणा असो किंवा इतर राज्यातील शेतकरी असो यांना मुख्य पिकापासून इतर पिकांकडे वळवण्याचा प्रयत्न सरकार करत असतं मात्र क्रॉप सिस्टीम बदल करण्यासाठी सरकार एकीकडे सांगत असलं तरी गव्हाची इतक्या मोठ्या प्रमाणात गहू उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढणं हे कुठेतरी घातक आहे कारण गहू उत्पादक शेतकरी पंजाब आणि हरियाणातील आहे त्या ठिकाणी पंजाबमध्ये अति मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर केल्यामुळं अनेक लोकांना कॅन्सर होत असल्याचं समोर आलं आहे मात्र ही आकडेवारी अशी सांगते की या ठिकाणी गहू उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे मात मग असा प्रश्न उपस्थित होतो की पंजाब आणि हरियाणामध्ये क्रॉप सिस्टीम बदल करण्यासाठी सरकारने ज्या योजना राबवल्या होत्या त्या अपयशी ठरल्या का आता दुसरं पीक आहे यामधील तांदूळ तांदूळ खरेदीसाठी दोन हजा हजार तेरा चौदाला त्रेसष्ट हजार नऊशे अठ्ठावीस कोटी रुपयांची तरतूद होती दोन हजार एकोणावीस वीस ला एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे तीस कोटींची तरतूद हजार सातशे बावन्न कोटीची तरतूद करण्यात आली होती तर दुसरीकडे डाळीसाठी दोन हजार तेरा चौदा ला दोनशे छत्तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती दोन हजार एकोणावीस वीस ला आठ हजार दोनशे पंच्याऐंशी रुपयांची कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती तर दोन हजार वीस एकवीस ला दहा हजार पाचशे तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती आता सगळ्यात महत्त्वाचा जो महाराष्ट्राशी जोडला गेलेला आहे तो म्हणजे कापूस कापूस खरेदीसाठी दोन हजार तेरा चौदाला नव्वद हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती दोन हजार एकवीसला ही रक्कम पंचवीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयापर्यंत जाऊन पोहोचली शेतीसंदर्भात अर्थसंकल्पाची ही सगळी आज उल्लेख केलेल्या बाबींचा आपण आढावा घेतला या सगळ्या अर्थसंकल्पाबाबत आम्ही कृषी तज्ज्ञ शेतकरी नेते आणि अनेक वर्ष शेती पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांशी बातचीत केली कृषी आणि शेतकरी नेते विजय जावंदिया सांगतात या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा हा अर्थसंकल्प सादर केला आहे फक्त शेतकऱ्यांची नाही दिशाभूल केली तर देशाची देखील दिशाभूल केल्याचं विजय जावंदिया म्हणतात विजय जावंद्या म्हणतात की या अर्थसंकल्पातून घोषणा तर झालेल्या आहेत मात्र तरतुदीचे स्पष्ट उल्लेख या ठिकाणी दिसून येत नाही दुसरी बाब ते बोलून दाखवतात की शेतकऱ्यांच्या मानाला दीडपट हमी भाव दिला जाईल असं सांगितलं जातं मात्र स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीबाबत या ठिकाणी कुठलाही उल्लेख दिसून येत नाही त्यानंतर आम्ही बातचीत केली ज्येष्ठ पत्रकार विजय गायकवाड यांच्याशी विजयजी सांगतात की गेल्या कित्येक वर्षापासून आत्तापर्यंतच्या अर्थसंकल्पाकडे नजर टाकल्यानंतर या अर्थसंकल्पाकडे सर्व शेतकऱ्यांच्या नजरा अधिक होत्या याचं कारण होतं की दिल्ली येथे सुरू असलेलं शेतकरी आंदोलन मात्र या शेतकरी आंदोलनानंतर आलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेत एकीकडे शेतकरी आंदोलन करतोय दुसरीकडे अर्थसंकल्प सादर होत असताना या अर्थसंकल्पात या शेतकऱ्यांचा उल्लेख देखील नाही या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे दुसरीकडे ते म्हणतात की या अर्थसंकल्पामधून अर्थस्थि अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट असताना कृषी अर्थव्यवस्था जर शेतकऱ्यांना तारत आहे तर अशा वेळी शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करण्याची गरज असताना या अर्थसंकल्पामध्ये तशी तर भरीव तरतूद दिसून येत नाही त्यानंतर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीबाबत देखील ते म्हणतात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या जातील असा उल्लेख या अर्थसंकल्पात नाही मात्र दीडपट हमीभाव दिला जाईल असं म्हटलेलं आहे शेती पायाभूत सुविधा सेज कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी वापरण्याचं म्हटलं असलं तरी बाजार समित्यांचं अस्तित्वच राहणार की नाही असा देखील सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे साधारणपणे जर आपण आजचा अर्थसंकल्प पाहिला तर अर्थसंकल्पाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय पत्रकार सुनील तांबे सांगतात की सध्या सरकारकडे पगार करण्यासाठी पैसे नाही आहेत सरकार एल आय सारख्या सरकारी संस्थांचे भाग भांडवल विकत अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतुदीच्या घोषणा करत जरी असलं तर सरकारकडे पैसा आहे का हाच खरा प्रश्न आहे एम एस पी बाबत आत्तापर्यंत ज्या दिलेल्या आहेत त्याच्यात घोषणा केलेल्या आहे मात्र या अर्थसंकल्पामध्ये असा दम सध्या तरी दिसून येत नाही एक प्रयत्न सरकारने निश्चितपणे यामध्ये केल्याचं दिसून येतो त्यांनी शेतकऱ्यांसाठी एम एस पी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण ज्या पद्धतीने दिल्लीच्या सीमेवरती शेतकरी आंदोलन करतायत ते शेतकरी म्हणतायत की या तीन आलेल्या कायद्यामुळे त्यांचा हमी भावाचं जे संरक्षण आहे ते नष्ट होईल आणि सरकारने पुन्हा एकदा हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की त्यांना हमी भावाचं संरक्षण जे आहे ते कुठेही जाणार नाही आता ते झाल्यानंतर साधारणपणे आपण जर पाहिलं तर या सगळ्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ज्या ज्या घोषणा करण्यात आल्या त्या घोषणाबाबत एकंदरीत कृषीतज्ञ पत्रकार यांचं एकच म्हणणं आहे की ह्या सरकारने केलेल्या घोषणांबाबत त्यांनी सांक्षकता व्यक्त केली आहे कारण योजनांची घोषणा झाली आहे पण पैशाचं काय हा एक मुद्दा हो शब्द ही, या ठिकाणी उपस्थित होतो आणि शेतकरी आंदोलनाबाबत शब्दही या अर्थसंकल्पामध्ये काढण्यात आलेला नाही ज्या अर्थसंकल्पामध्ये क्रिकेटचा उल्लेख करण्यात आलेला आहे क्रिकेट भारत ऑस्ट्रेलियामध्ये जिंकलं त्याची वाहवा करण्यात आली आहे मात्र देशाचा बळीराजा रस्त्यावर असताना त्याचा उल्लेख करण्यात आला नाही याबाबत देखील खेदजनक बाब वि या, या ठिकाणी अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे